नमस्कार, कल्पनाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज मी तुम्हाला मक्याचे दाणे कमी वेळेत कसे काढता येतील हे शेअर करणार आहे। तर चला पाहूया। आपण आता हा मका सोलायला घेऊया। मका सोलताना आपण काय करतो तर इथे हे या वरच्या बाजूने समून सोलायला लागतो, हां बरोबर। आणि मग हे ते सिल्कचे केस आहेत त्याच्यामध्ये मक्यामध्ये, तर ते पण अडकतात मध्ये मध्ये। तर काय करायचं, इथून नाही घ्यायचं मका काप सोलायला, ही बाजू आहे ना देठाची बाजू, तिकडे घ्यायचं जिकडे मका चालू होता ना, तिकडून सोलून सगळं कापायचं। आता बघा किती आरामात काढता येतं की नाही। सॉरी, आणि त्याच्याबरोबर हे दोरे पण सहज निघतात। जरासं नुसतं हात फिरवला मक्यावरून तर ते दोरे पण गेले, झालं। आता आपल्याला दाणे काढायचे आहेत, तर दाण्यासाठी काय करायचं, एक लाईन आहे ते आपण हा चमचा आहे ना, चमच्याच्या पाठच्या बाजूने ही एक लाईन फक्त आपल्याला पहिला काढायची। तर दिसते ना, तर चमच्याची पाठची बाजू घेऊन असं आणि आले दाणे। तर पहिल्या लाईनला फक्त जरा आपल्याला टाईम जातो, फक्त एक लाईन। हां, झाले, दिसते तुम्हाला। आता एक लाईन आपली आपण चमच्याच्या पाठच्या बाजून ही काढलेली आहे, बघा। आता दुसरी लाईन आहे ना त्याच्या बाजूची लाईन, ती अशीच अंगठ्याने आपण नुसतं असं ते आणि आता बघा कसे निघतात पटापट, बघा अख्खे चख्खे दाणे निघतात एकदम। वा, जर तुम्ही घड्याळ लावलं असतं तर आपल्या लक्षात येतं की आपल्या एका मिनटामध्ये हे सगळे दाणे आपले गोंडावून काढतोय, बघा। एकदम दिसते की नाही, आणि हे सगळे दाणे आपल्याला अख्खे चख्खे दाणे मिळाले। पाहिलं किती सोपे आहे हे मक्याचे दाणे काढायला एकदम कमी वेळात, तर नक्की ट्राय करा। आणि हो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईकचं बटन प्रेस करायला विसरू नका, शेअर करा, कल्पनाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, धन्यवाद, बाय।